वीरशैव लिंगायत शिवाचार्य संचलित तथा वसुंधरा रत्न राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊलींच्या प्रेरणेने संपन्न होत असणारा हा अधिक श्रावण मास अखंड शिवनाम सप्ताह आणि त्या नामयज्ञ सोहळ्यातला आजचा कितवा दिवस आहे माय दुसरा दिवस आहे आणि आजच्या या दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा सादर करत असताना प्रथमतः अनंत कोटी ब्रह्मांडाचा मालक आशुतोष भगवान शिवाच्या मंगलमय चरणावर कोटी कोटी प्रणिपात करून पसवादी प्रमदगान जगतादे जगद्गुरु पंचाचार्य बाराव्या शतकातील क्रांतीचे जनक विश्वातली पहिली संसद ज्यांनी निर्माण केली असे बाराव्या शतकामध्ये ज्यांनी या जगताला या विश्वाला समतेचा एकात्मतेचा आणि बंधुत्वाचा ज्यांनी संदेश दिला आणि क्रांती केली असे क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवांना पंढरपूरच्या वारवंटामध्ये पंढरपूरच्या वारकऱ्यांनी ज्या माझ्या माऊलीला सब संतोंका राजा संत शिरोमणी ही पदवी बहाल केली असे कपिलाधार निवासी संजीवन समाधी राजे संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली विश्वाचा विश्वरत्न जनसामान्यांचे उद्धारक राष्ट्राची माऊली अध्यात्म विधाते पारावार पारदृष्टी आणि युग प्रवर्तक वसुंधरा रत्न राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य गुरुमौली अंमतपूरकर यांच्या मंगलमय चरणावर कोटी कोटी प्रणिपात करून माझे गुरुवर्य शतस्मरणीय सद्गुरु सिद्धदयाळ शिवाचार्य गुरुमौली बेटमुगरेकर यांना माझ्या हृदय मंदिरामध्ये स्मरण करून उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ स्वामी शिवकीर्तनकार तसेच ज्यांच्या संचलित हा सप्ताह चालू आहे लिंगायतांच्या इतिहासातला पहिला कार्यक्रम आहे एवढे गुरुवर्य एकत्र येऊन असा वैभवशाली कार्यक्रम लिंगायतामधल्या इतिहासातला हा पहिला कार्यक्रम आहे महाराज भविष्यात होईल का नाही माहित नाही पण मागलच्या इतिहासात कधी झाला नाही आणि तो कार्यक्रम आज होतोय महाराज आणि त्या कार्यक्रमाची आज आपण साक्षीदार आहात हे आपलं काहीतरी भाग्य आहे अशा उपस्थित सर्व आदरणीय गुरुवर्यांच्या मंगलमय चरणावर कोटी कोटी प्रणिपात जवळपास 50-60 गुरुमाऊली उपस्थित आहेत मला काही नावं पाठ नाही त्याच्यामुळं सर्व गुरुवर्य यांच्याही मंगलमय चरणावर मी साष्टांग प्रणिपात करतोय तसेच आमच्या संप्रदायाचं भूषण आमच्या संप्रदायाचं वैभव नाही मी याच्या पुढे जाऊन बोलेन आमचा संप्रदाय ज्यांच्या आधारावर आहे ते म्हणजे गायन कोकिळा मंडळी आहे महाराज आणि एकापेक्षा एक रती महारती इथं आहे आता सगळे परिचयाचे एकाचं नाव घेतलं की एकाला अवघड वाटते त्याच्यामुळे सगळ्याच एकदाच घेतो उघड सगळे माझे भाऊ नाव कुणाचं घेऊ सगळे आपलेच आहेत आता त्याच्यामुळे उपस्थित शिवकीर्तनकार प्रवचनकार गायक वादक संगीत विशारद आमचे आदरणीय उमाठे गुरुजी लोहगावकर महाराज परिचित अपरिचित कीर्तनकार प्रवचनकार टाळकरी वारकरी माळकरी हबप कथाचार्य शिवकथाचार्य रामायणाचार्य या सप्ताहासाठी सर्वजण तुम्ही आम्ही उपस्थित असणारे सर्व सतशिष्य मंडळ सद्भक्त मंडळ आमदार खासदार चित्रकार पत्रकार न्यूजवाला फ्यूजवाला शूटिंगवाला शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी आचार्य प्राचार्य शिवाचार्य माहेश्वर मूर्ती कालपासून आलेला आजच आलेला आत्ताच आलेला येऊ लागलेला वाटत असणारा वट्ट्यावर बसून कीर्तन ऐकू लागलेला एवढा आनंदाचा सोहळा चालू असताना मी मंडपात लांब पडलेला तुम्हा सर्वांच्या मंगलमय चरणावर कोटी कोटी प्रणिपात सेवेला आरंभ I'm not gonna lie.
सुंदर साउंड सिस्टम आहे बरं का द्यावे तेवढी धन्यवाद कमी आहेत साउंड सिस्टम पेक्षा सिस्टम चालविणाऱ्या ऑपरेटरला माझा विशेष धन्यवाद सामान चांगलं राहून फायदा नाही त्याला चालविणारा लागतंय शाळेची भिताडा बघो चांगली आहेत नव्हे आहेत बांधलेली मध्ये शिक्षकच नाही हे अर्थ आहे काय त्याला चालविणारा महत्वाचा आहे त्याच्या पुढे जाऊन सांगू का माय 35 लाखाची फॉर्च्युनर आहे उगा ऑनलाईन गावच्या उकंड्यावर लावला का तेल घालून फुकायचं का 35 लाखाच्या गाडीचं मोल कधी आहे ड्रायव्हरनं गाडी रस्त्यावर काढला तर गाडीचं मोल आहे महाराज तसं सामान बघू चांगलं आहे पण चांगल्या सामानाचं मोल कधी आहे त्याला चांगलं हाताळता आलं तर मोल आहे त्याच्यामुळे ऑपरेटरला माझा धन्यवाद उगा कौतुक करणं गेला मी लोक आहेत म्हणून पाटील मला तर असं वाटलं खिशातली 2000ची नोट काढून घेऊन पळत देऊ काय की दिलो बी असतो महाराज मै नियम आहे इथं थांबल्यावर तिथं जाता येईना आणि नंतर असा नियम आहे कीर्तन झाल्यावर घेता येतोय पण देता येईना म्हणून त्यालाही माझा विशेष धन्यवाद त्यानंतर त्या मंडपाखाली आपण बसलात काय तर आपलं भाग्य आहे महाराज हे मंडपच आमच्या मुरगे साहेबानं दिलेलं आहे आणि माझं काहीतरी भाग्य आज मुरगेताई सुद्धा कीर्तनाला आहे माझं काहीतरी भाग्य आहे महाराज असे मोठमोठे लोक येणं मी काय उभं खेडेगावातला माणूस नागराच्या मागे येणारा पण सगळ्याला धन्यवाद चिंतन सेवेला आरंभ शिवार आजच्या चिंतन सेवेकरता निवडलेला अभंग वीरशैव संत संप्रदायातील वैराग्याचे महामेरू आणि त्यागाचं मूर्तिमंत उदाहरण असणार आहे ज्यांना संसार करत असताना परमार्थाची प्राप्ती झाली आणि ज्यांचा परमार्थ सिद्धावस्थेला गेल्याच्या नंतर ज्यांनी भरलेल्या संसाराला लात मारली अशा संत श्रेष्ठ वैराग्यमूर्ती लक्ष्मण महाराजांचा लक्ष्मण महाराज जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील धोतर जोड्याची आष्टी या मूळ गावचे राहणारे अभंग पाद चरणाचा आहे संत पर प्रकरणातील अभंग आहे सर्वांच्या पाठांतरातलाय परिचयातलाय अगदी साधा आहे सरळ आहे सोपा आहे सहज आहे लक्ष्मण महाराजांची अनुभूती या पाच चरणात दडलेली आहे लक्ष्मण महाराजांच्या जीवनामध्ये लक्ष्मण महाराजांना ज्या ठिकाणी सुखाची अनुभूती आली अनुभूतीला आलेल्या सुखाचं ठिकाण या पाच चरणातून व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात प्रस्तुत अभंगामध्ये लक्ष्मण महाराज अनुभूती मांडतात
ती अनुभूती कशाची असेल तर ज्या लक्ष्मण महाराजांनी जीवनामध्ये लक्ष्मण महाराजांना जिथं सुखाचा शोध लागला तिथलं सुख कळालं जिथं सुख पाहिलं जिथं सुख दिसलं त्या दिसलेल्या सुखाचं ठिकाण या पाच चरणात या सामान्य जीवाला सांगण्याचा प्रयत्न करतात का करतात का सांगतात कारण संताचं एक तत्व आहे जे जे अनुभव येई अंगा जे जे अनुभव स्वतःला येतात संत ते अनुभव सांगतात तुम्हा आम्हाला बी येत्यात तुम्हा आम्हाला बी अनुभव येत्यात पण आमचे अनुभव आमच्या स्वार्थाचे राहत्यात संताचं नसते महाराज संताला आलेला अनुभव हा जगाच्या कल्याणासाठी संचलित आहे संताच्या अनुभवात मानवी जीवनाचं कल्याण दडलेलं आहे आता अनुभव लई प्रकारचे आहेत बरं का सांगत बसणार वेळ कमी आहे कारण मला टाइम दिल्यात आधी 10:30 जसं जमाल तसं थोडक्यात मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे फक्त लक्षपूर्वक ऐका अनुभव सांगतात का अनुभव सांगतात कारण तुम्ही आम्ही लौकिकवादी भांतिकवादी व्यवहारिकवादी ममत्ववादी प्रापंचिकवादी संसारिकवादी सामान्य जीव आणि आजचा हा सामान्य जीव सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जीव जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत हा सामान्य जीव आज कशाच्या शोधात असेल तर सुखाच्या शोधात प्रत्येक सामान्य जीवाला वाटतंय मला माझ्या जीवनामध्ये कशाची प्राप्ती हवी आहे सुखाची हवी आहे नाही अहो हा सामान्य जीव जीवनाचा आकाशच कशासाठी चालवला असेल तर सुखासाठीचा हा जीव आज आटोकाट प्रयत्नशील आहे कशासाठी प्रयत्नशील आहे तर सुखासाठी प्रयत्नशील आहे आता मला बसणाऱ्यांना उत्तर द्या आम्ही जीवनाचा अट्टहास आणि आमच्या जीवनाचे आटोकाट प्रयत्न सुखासाठी घालवले असताना आम्हाला सुखाची अनुभूती झाली का झाली झाली माय बर सुखाची अनुभूती झाली नाही मी तुमचंच मान्य करतो सुख नाही का सुख नाही का बोला गड्या माय बोलाय लोका मी तुमच्या लेकरांनी आहो उग पटका बांधलो असलो तरी 70 वर्षाचा दिसत असेल पण नाही नाही महाराज फक्त बोलत चला सुख ज्या आरती मिळत नाहीये ते आरती सुख नाही का आहे बर ठीक आहे आता तुमचंच मान्य करतो मी माझं काही सांग सुख आहे बरोबर आहे सुख आहे मग हा एवढं माहीत आहे असून कस काय मिळणार गेले नाही माहिती असल्यावर मिळावं लागेल की हो मग सुख आहे हे आम्हाला गॅरंटीनं माहित आहे मग अजून सुद्धा आम्हाला का मिळत नाही मी सांगू का हा एवढं माहित आहे पण सुख कशाला म्हणावं हे माहित नाही म्हणून दुःख आहे शिवार सुख म्हणजे नक्की काय असत 9:30 लागायची मालिका सुख कशाला म्हणाव आम्हाला सुखच कळालं नाही महाराज सांगून जाणार पुढे सुख कशाला म्हणाव मग आम्ही सुखासाठी एवढे प्रयत्नशील एवढे आटोकाट प्रयत्नशील सुखासाठी आहेत जसे तुमचे आमचे प्रयत्न आहेत तसेच लक्ष्मण महाराजाचे सुद्धा होते अहो लक्ष्मण महाराजाला उगा सुख राहावं वाटलं नाही लक्ष्मण महाराजांना तर सुखाचा ध्यास लागला अक्षय अक्षय म्हणून पाय
लागला पण कोणत्या सुखाचा लागला अक्षय सुखाचा लागला अक्षय सुख कशाला म्हणाव जे कधी संपत नाही ते अक्षय आहे जे शाश्वत आहे ते अक्षय आहे जे चैतन्य आहे ते अक्षय आहे आणि मला या सुखाचा ध्यास लागला कोणत्या कधीच न संपणाऱ्या सुखाचा ध्यास लागला सज्जन हो याच अक्षय सुखाच्या ध्यासापोटी भरलेल्या संसाराचा त्याग केला लक्ष्मण महाराज सुखाच्या शोधात संसारात मन रमत नव्हतं व्यवहारात मन रमत नव्हतं काय पाहिजे होतं फक्त सुख पाहिजे होतं आणि सुखासाठी लक्ष्मण महाराज सगळ्या वैभवाचा त्याग केला मी इतिहास सांगणार नाही वेळ कमी आपल्याकडे मजल दर मजल करत एक नाही दोन नाही तीन नाही महाराज दिवस सांगणं गेलो मी वर्ष सांगलेलो बघता बघता लागलेल्या सुखाचा सुगावा लागण्यासाठी नाही ते सुख अनुभवण्यासाठी किती वर्षाचा काळ घालावा लागला 20 वर्षाचा काळ घालावा लागला आणि 20 वर्षाच्या नंतर लक्ष्मण महाराजांच्या अनुभूतीला सुख आलं सुख दिसलं पण कधी लक्ष्मण महाराजाला गुरुची सेवा करावी लागली गुरुची सेवा करावी लागली महाराज आणि गुरुच्या सेवेचं फळ लक्ष्मण महाराजाला लागलेला ध्यास तो म्हणजे सुखाचा गुरुची सेवा फळाला आली आणि सुखाचा सुगावा लागला ज्या वेळेला लक्ष्मण महाराजाला लागलेल्या सुखाच्या ध्यासाची अनुभूती आली त्यावेळेला लक्ष्मण महाराज म्हणतात आम्हा सुख दिसे संताची पाहिले आता आम्हा कशाला म्हणाव हे चिंतनात सांगून जातो महाराज कारण माझं कीर्तन संपतय कवा हे बी कळणार आणि सुरुवात होतीये कवा हे बी कळणार तुम्हाला वाटते माय महाराजांना आत्ता चालू केले तेव्हा संपतय माझा नियम आहे बरं का माय मी रोजच्या महाराजांनी नाही मी महाराज सगळ्यात येगळा मी नेहमी सांगता महाराज तुम्हाला वाटत असेल की उग बारक दिसू लागले दिसाय बारक हो महाराज इथं जेवढे बसलो तेवढ्याच्या मनात काय चालू हे ओळखी येते मला एवढंच आहे फुगट सांगा वाटणं खोटं नाही तुम्ही हे तर म्हणला उग कपाळ बघल्या बघल्या नावं सुद्धा कळत्यात नावं जाऊ द्या कपाळ बघल्या बघल्या आता गेल्या वर्षीपासून मरण सुद्धा ओळखी येऊ लागले सांगायची ढाकर घेऊ लागलो मला माहित आहे कीर्तन आहे काळ्या वाजवायचंच नाही महाराज कीर्तनात संत विचारात कधी टाळ्या वाजवायच्या नसतात भजनात टाळ्या वाजवायच्या चला पुढं काय विषय होता आपला सुगावा लागला त्यावेळेला संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज म्हणतात की आम्हाला सुख दिसलं हो पण कुणाच्या पायावर सुख दिसलं कुणाच्या दिसलं आम्हा सुख दिसे संताची आम्हाला सुख दिसलं पण कुणाच्या पायावर संताच्या पायावर
तर मला सांगा आपल्याला भी पाय आहेत का संताला भी पाय आहेत मग संताच्या पायावरच सुख आहे का बर संताचे ना आपले पाय काही वेगळे आहेत का वेगळे आहेत अंगठ्याला अंगठा तिथंच आहे करंगळीला करंगळी तिथंच आहे पाऊलाला पाऊल सुद्धा तिथंच आहे मग एवढं राहून संताच्या पायावर सुख आहे आमच्या का नाही मी सांगू काय संताचे भी पाय आपल्यावनीच आहेत फक्त फरक एवढाच आहे संताच्या पायात भगवंताचा वास आहे म्हणून सुख आहे आणि आमच्या पायात भूताचा वास आहे माणूस थांबना गेले जवळ हे फरक आहे महाराज का ओ संताच्या पायात सुख का आहे तर संताच्या पायात भगवंताचा वास आहे म्हणून लक्ष्मण महाराजाला सुख दिसलं कुणाच्या पायावर संताच्या बर संत सुखी का आहेत संत सुखी का आहेत त्याच कारण पुढे सांगितलं संत ते अक्षयी समाधा एक लक्षात ठेवा सुखाला सोडून समाधान राहत नाही नुसतं सुख आल्यावर समाधान नाही म्हणलं तर जमत नाही सुखच येतंय कधी आधी समाधान आलं की सुख येतंय आधी समाधान आलं की सुख येतंय मग संताच्या पायावर सुख असण्याचं कारण काय असेल तर संत समाधानी आहे म्हणून संताच्या पायावर सुख आहे आता मला बसणाऱ्यांना उत्तर द्या समाधान कशाला म्हणाव नाही समाधान काही पदार्थ आहे का समाधान काही इकत मिळतंय का समाधानाचं नांदेडला कोणता कारखाना आहे का समाधान कशाला म्हणावं समाधान म्हणजे काय आहे लक्षात ठेवा भगवंताचं दुसरं नाव म्हणजे समाधान आहे मी म्हणत नाही याला प्रमाण आहे लक्ष्मण म्हणे येणे समाधान प्रभू पंचानन समाधान प्रभू पंचानन वश होय प्रभू असणारा पंचानन म्हणजे भगवान शिव परमात्मा ज्या जीवाला आपुलासा करता आला अंकित घेता आला ताब्यात घेता आला वश करता आलं त्यालाच समाधान प्राप्त करता आलं म्हणजे सुख प्राप्त झालं म्हणून भगवंताला कोण प्राप्त केला असेल तर संतांनी प्राप्त केलंय म्हणून संत समाधानी आहेत आणि संत समाधानी असल्यामुळे संताच्या पायावर सुख आहे कळालं म्हणून संताच्या पायावर सुख आहे पण हे बी समाधान कळालं नसलं तर दुसरं सांगू काय जाऊ द्या समाधानातून भगवंत जरी आम्हाला कळाला नसला समाधान समाधान म्हणजे काय आहे प्रापंचिक जीवाच्या वृत्तीचं परिवर्तन होणं म्हणजे समाधान येणं म्हणून संतांनी प्रमाण दिलं प्रति पालतो निदाय
अखंड म्हणजे काय जीवाचा वृत्तीचं परिवर्तन होणं आता वृत्तीचं परिवर्तन म्हणजे काय हो मधलं बाहेर होणं आणि बाहेरलं मध्ये होणं म्हणजे परिवर्तन आहे असंच आहे की माय परिवर्तन कशाला म्हणा मधलं बाहेर आणि बाहेरलं याला काय म्हणा माय बोलाय उगे लक्ष्मीच्या पुढे सामान ठेवले आणि बसना का गड्या आमच्याकडे गेल्या वर्षी लक्ष्म्या झालत्या असंच सामान ठेवलं होतं ठेवलेलं सामान बोलणं हलणं आहे का गच ते गच हो का असंच होत बोलत चला गड्या दुसरं काही नाही वृत्तीचं परिवर्तन म्हणजे काय आहे बाहेरचं मधील मधलं बाहेर म्हणजे परिवर्तन नाही का या प्रापंचिक जीवाची वृत्ती ही चंचल आहे आणि चंचल असणाऱ्या वृत्तीला स्थिरत्व प्राप्त करणं म्हणजे समाधान आहे आणि संतांनी काय केलं माहित आहे का चंचल असणाऱ्या वृत्तीला स्थिरत्व प्राप्त केल्यामुळं संताच्या चित्तात चैतन्य जाग झालं आणि संत समाधानी झाले म्हणून पायावर सुख आहे कळालं चला पहिलं चरण बंद झालं महाराज मग आता लोक म्हणले लक्ष्मण महाराज आम्हाला कळालं संताच्या पायावर सुख का आहे संत समाधानी कसे आहेत समाधान कसं मिळतंय हे कळालं आम्हाला आता सुखाचा धनी कळाला संताकडे सुख आहे आम्हाला कळालं हो पण आम्हाला आधी हे सांगा सुखी आणि समाधानी असणाऱ्या संताचं लक्षण काय आहे का नाही आता एवढं कळाल्यावर त्याचं लक्षण बी कळावं लागते महाराज आता माझं कीर्तन झाल्या झाल्या उगं पाच सहा जणाला बघलो आणि बघल्या बघल्या जर गुडघे दुखायचे कमी झाले गुडघे दुखायचे कमी झाल्यावर तुम्ही सप्ताह संपल्यावर गावात गेल्यावर म्हणून माय आणि उगं एवढूस आपल्या पिंट्यावनी पोरगा आलत आणि गुडघे बघल्या बघल्या कमी झाले लय गुन्हे आलाय एवढ्यावर त्यानं गुन्हानं बसणार कोणत्या गावचं हाय त्याची फोटो आहे का दिसाय कसला आहे हे लक्षण विचारत्यात तू लक्षण विचारत्या तसं लक्षण विचारलं सांगितलं महाराज सुखी आणि समाधानी असणाऱ्या संतांचं लक्षण काय आहे त्यावेळेला लक्षण सुद्धा सांगतात दयेचे आगर कृपेचे सागर हे लक्षण आहे दयेनं आणि कृपेनं युक्त असणारे संत सुखी आणि समाधानी आहेत महाराज कारण संतांचं पहिलं तत्वच आहे दया दया आणि दया असणं गरजेचं आहे महाराज आणि मी सांगू काय या विश्वावर दया करणार एकच तत्व आहे फक्त ते संताचं तत्व आहे फक्त ते संताचं तत्व आहे लक्षात ठेवा मग जाता जाता सांगून जातो एका नदीत इच्छू पडला होता आणि एक संत गेले आंघोळीला आंघोळीला गेल्यावर ते इच्छू पवलालेला दिसला त्याला बाहेर निघता येत नव्हतं दया सांगलेला आम्ही पवलालेला दिसल्यावर संताला वाईट वाटलं बुडत असे हे जन न देखो ही संतांचं तत्व आहे महाराज बघता बघता संतांनी काय केलं त्या इच्छा जवळ गेले त्याला हातात धरले आता हातात धरल्यावर इच्छू उग बसेल का उग बसेल माणसं उग बसना गेल्यात महाराज इच्छू आहे माणसं इच्छाच्या पलीकडच्या झाल्यात हो इच्छे बरेच त्याच्या लांगीत तर वीस राहील हे सगळं चांगलं आहे पण ह्याच्या नसा नसात भरलेला आहे संतांनी हातात घेतलं एक वेळेला झालं दोन पाच सात बऱ्या झालं तर तेवढ्यात मजासारखा एक शाना बघू लागता आता हे प्रापंचिक ह्याला स्वतःचा स्वार्थ साधून माहित होतं महाराज फक्त मला सगळं मला बघता बघता पाच सात बऱ्या बघितल्यावर म्हणला ओ महाराज जाऊ द्या की सोडा म्हणला ते इच्छू आहे किती बऱ्या तुम्हाला चावलंय तरी बी त्याला हातात घ्यावला लाव अहो सोडा मजासारखं संतांना एकच वाक्य सांगितलं अरे विच्छाचा धर्म आहे लांगी मारणं माझा धर्म आहे त्याच्यावर दया करणं हे संतांचं तत्व आहे महाराज हे संतांचं तत्व आहे लक्षात ठेवा बुडत असे जन न देख हे संतांचं तत्व आहे दया हे संतांचं तत्व आहे आणि कृपा संताजवळ कोणी बी जावं महाराज तिथं गरीब नाही श्रीमंत नाही कारखानदार नाही
मंत्री नाही संत्री नाही आमदार नाही खासदार नाही गेलं त्याच्यावर कृपा करतात कोण संत हे संतांचं तत्व आहे तेवढ्यात पुन्हा आणखी विचारले महाराज आता कळालं म्हणले दया आणि कृपा असणारे संत कुठं राहतात हे सांगा कुठं राहतात हे सांगा म्हटल्यावर पुन्हा लक्ष्मण महाराज म्हणतात मायेची या बर राहत अशा संतांचं वास्तव्य कुठं आहे मायेच्याही पलीकडं आहे आता सिद्धांत लक्षात ठेवा संत सुखी का आहेत संत मायेच्या पलीकडं आहेत म्हणून सुखी आहेत जीव मायेच्या अलीकडं आहे म्हणून दुःखी आहे शुभार सुखी आहे आणि जो मायेच्या अधीन आहे तो दुःखी आहे संतांच्या अधीन माया आहे आणि जीव मायेच्या अधीन आहे महाराज म्हणून आम्ही आज दुःखी का तर आमचं ममत्व आमच्या दुःखाला कारण आहे आणि आमचं ममत्व कसं आहे सांगू काय अहो आम्हाला एवढ्या संतांना ममत्वापासून लांब करण्याचा प्रयत्न केला हो ममत्वापासून लांब करण्याचा प्रयत्न केला पण आम्हाला ममत्व एवढंच चिटकून बसला होत्या ममत्वाला आम्ही बाजूला जायला तयार नाही उगाच साधं उदाहरण सांगतो महाराज एका राजाचा वाढदिवस होता ममत्व लक्षात ठेवा एका राजाचा वाढदिवस होता राजाला कळालं उद्या माझा वाढदिवस आहे आता शेवटी राजा म्हशी राखणाऱ्या पोराचा वाढदिवस धडाक्यात होऊन आला आता हे तर राजा होता कारण सध्याच्या काळात लयवूत कशाला आला असेल तर वाढदिवसायला आलाय लयवूत आहे महाराज वाढदिवसायला की पाश्चात्य संस्कृतीचं आम्ही आकलन करायला जरा ध्यानात ठेवा वाढदिवस का करणार आपल्याला काय करायचं का आपलं खर्चून आले काय करा मजा नको नाही महाराज पण तरुण मंडळीला माझी एक विनंती आहे बापू वाढदिवस गावच्या पाणीत राहणार रमाय वाढदिवस पाण्याच्या टाकीजवळ राहणार वाढदिवस करायचा असेल तर मंदिरात ये त्या मंदिरात भजन करायला साहित्य नसेल तर साहित्य दे गावात एखादा घरावर गरीब आहे लेकरू हुशार आहे त्याच्या शिक्षणाला वाढदिवसाच्या निमित्तानं खर्च कर ज्याच्या ज्या गावात उपवासी लोक आहेत त्यांच्या पोटाला जरा अन्नाचा कण द्या असा वाढदिवस करा जे उघडी आहेत त्यांच्यावर कापड झाका अशा पद्धतीनं वाढदिवस करा एक थोबडाला लावून वाढदिवस नसते रमाय आणि ह्याला वाढदिवस म्हणत नसतात बघा आम्ही कुठं चाललो जरा ह्याचं आकलन करा महाराज मी राजाचा वाढदिवस राजाने ठरवला काय करावं काय नाही म्हणलं उद्या सकाळी जो कोणी मला पहिला गटल त्याला एक सोन्याचं नाणं द्यावं मी काय सांगलेलो ममत्व लक्षात ठेवा सोन्याचं नाणं द्यावं राजाने विचार केला झोपी गेला पहाटे उठला स्नान केला पूजा केला आणि हातात सोन्याचं नाणं धरलं आणि राजद्वारासमोर थांबला थांबल्यावर तेवढ्यात त्याच गावातला पहाटे पहाटे एक गरीब आला आल्या आल्या राजाची दृष्टी त्याच्यावर पडली पडल्या पडल्या राजानं आवाज दिला ए इकडा ये आता बिचारा गरीब वळून बघितलं पायाच्या नकापासून डोक्यापर्यंत थर 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 कापू लागला का पुढे राजा आहे आणि एवढ्या सकाळी सकाळी प्रत्यक्षात राजा मला आवाज देतोय ह्याचा अर्थ नक्कीच माझं काहीतरी चुकलंय माझ्याकडून काहीतरी गुन्हा झालाय तेव्हाच मला एवढ्या सकाळी सकाळी राजा आवाज द्यायला अंग लट 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 कापलं महाराज राजानं सांगितलं ए इकडं ये आता इकडे ये म्हणल्यावर त्यानं लट लट कापत जवळ गेला गेल्याबरोबर राजानं म्हणला ए उजवा हात समोर कर आधीच लटलट कापला आता उजवा हात समोर कर म्हणल्यावर तर दुपटीनं लटलटी शिरली की हो हात समोर केला लट 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 हात कापलाला तेवढ्याच राजानं वरून सोन्याचं नाणं सोडला पण दुर्दैव एवढं महाराज हात लट लट कापत असल्यामुळं सोन्याचं नाणं हातावर पडलं नाही हाताखाली नाली होती त्याच्यात पडलं हा 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 माय मला वाटलंच होतं तुम्ही चुक 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 करता होते तुम्ही
नाही महाराज रोज बघलाला उग रोज मी मला माहित आहे पण कुठवर करता माहित आहे का कीर्तन हो जो कोणास करता तुम बघा लोक दोन जागी गेल्यावर महाराज असे राहतात मातीला कीर्तन आला मातीला गेल्यावर अब्बा 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 असं बोलणार आता विचार आता फरकच पडला ह्याच्यात नाही 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 काय न्याचं नाही बघा उग माणूस म्हणताय मज 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 काय न्याचं नाही काय आपल्यासोबत येणार फक्त माणसानं चांगलं राहा गोड बोलाव ह्याच्याशिवाय आपल्यासोबत काहीच होणार कुठवर म्हणतय त्याला घालून ये जो कोणा त्याला घालून आला की मुंड्या मोड्या आणि बस स्टँडला तयारच राहते तिथं एक आणि इथं कीर्तनात एक काही बी सांगा महाराजांना माय माय इत आणि कीर्तन झाल्यावर इथं बाहेर पडूया की एखाद्या मायनं म्हणा माय काय बारक पोरग होत ये माझ्या बाळ्यावनीच होत बघ त्याला बघलाल तर माझ्या बाळ्याची ध्यान येऊ लागली गो बाळ्याच कीर्तन करायलाय काय की वाटलं काय सांगितलं माय सगळं सांगलेलं खराय केवढं पोरग होत काय खरं सांगलं म्हणल्या म्हणल्या शेजारती म्हणते आई चल उग ह्याचा धंदा आहे रोज सांगावं लागतं तेवढ्यात पुढे केलं सिक्का नालीत पडला नालीत पडल्या पडल्या महाराज राजानं म्हणला ए जाऊ दे नाराज होऊ नको दुसरा घे ममत्व सांगायला राजानं ते नालीत पडले म्हणून दुसरा दिला दुसरा घेतल्यावर जावा की माय जाईना गेला नालीत गेलेल्याकडे बघलाला ममत्व राजाला वाटले ह्याचं लक्ष तिकडे गेले अरे जाऊ दे तिसरा घे तिसरा दिला तिसरा घेतल्यावर जावा की पुन्हा भागून नालीकडे लक्ष गेलं महाराज एका सिक्क्यासाठी राजानं 50 सोन्याचे नाणे दिला 50 घेतल्यावर तर जावा की पुन्हा नालीत गेलेल्या सिक्क्याकडे बघू लागला सिद्धांत आहे का आम्ही सत्यापुरतच इथं आलो आणि इथंच येऊन म्हणाला बस इथंच राहावट आले परसाद झाला की माय मशीचं कसं झालं की वाटते का अहो संत आम्हाला भरपूर या ममत्वापासून लांब करण्याचा प्रयत्न केले पण सज्जन आम्ही इथून उठलं की नालीत गेल्याने तिथंच चालावायचे बाहेर हेच ममत्व आमच्या दुःखाला कारण झालेलं आहे आणि आम्हाला दुःख का होत आहे तर आम्हाला लागलेल्या आणि आम्ही चिकटलेल्या ममत्वापासून आम्हाला दुःखाची प्राप्ती होते म्हणून या दुःखाला नाहीस करायचं असेल तर आम्हाला ममत्वाच्याही पर जावं लागल ममत्वाच्याही पलीकडे जावं लागल जसे संत ममत्वाच्या पलीकडे गेले तसं आम्हाला जावावं लागेल तेव्हा आम्हाला सुखाची प्राप्ती होईल महाराज या विश्वामध्ये सुखाचे अनेक मतमतांतर होते अनेक मतमतांतर होते पण विश्वातल्या सुखाच्या मतमतांतराचा गलबला गोंधळ कुठं मिटला असेल तर संताच्या चरणावर मिटला म्हणून संत सांगतात मताचा मताचा गलबला तेथे हो कुठं मिटला असेल तर संताच्या चरणावर मिटला म्हणून संत सांगतात मतांचा गलबला येते हो मिटला स्वानंद मातला अंतर
आणि एकच आनंद झाला का सुखाचा सिद्धांत कळाला सुखाचे मालक कळाले सुख कुणापशी आहे हे सुद्धा कळालं त्यावेळेला गलबला मिटला की आनंद झाला नुसता आनंद झाला नाही आत भी झाला आणि बाहेरही झाला एवढा आनंद झाला कधी सुखाचा सिद्धांत कळाल्यावर म्हणून लक्ष्मण महाराज म्हणतात की बाबा हे सुख आम्हाला कधी उपभोगता आलं तर संतांच्या संगतीत राहावं लागलं तयाची संगती आम्हाशी फळली संतांची संगत आम्हाला फळाला आली आणि संतांची संगती आलेली फळाला आम्हाला काय दिली तर सुख देऊन गेली महाराज सुख देऊन गेली म्हणून ज्या वेळेला संतांची संगत फळाला आली त्यावेळेला काय झालं भ्रांती ही निमाली क्षणा कारण जी सुखाविषयीची भ्रांती माझ्या अंतकरणामध्ये होती ना ती सुखाविषयीची भ्रांती संतांची संगत फळाला आल्यावर एका क्षणात नाहीशी झाली आणि सगळ्यात मोठी आम्हाला आज झाली असेल काय भ्रांती झाली आहे महाराज आता भ्रांती कशाला म्हणाव बर कशाला म्हणाव अप्पा भ्रांती म्हणजे भास आता भास कशाला म्हणाव जिथं नाही तिथं आहे वाटणं मै आता इथं आपलं कीर्तन झाल्या का ह्या मोठ्या दारातून तुम्ही जर बाहेर पडताना लोक असे मोठे मोठे फोकस लावलेले आहेत 2 रुपयाच्या बंदीच्या 11 वायसर चम 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 जर चमकू लागला आमच्या डोळ्याला आम्ही लात मारून पलीकडे जाचेल काय जाईना जवळ जाऊन असं जवळ उभा टाकतात छोटून लोक गेल्यावर खाली वाटून हातात घेऊन म्हणतात आई 2 रुपयाचा बंद असलं वाटलं वायसर झालं आई तिथंच टाकून काय ही भ्रांती आहे भास आहे आणि आम्हाला झालाय काय भासच झाला भास झालाय आणि भास झाल्यामुळं मोठमोठे येडे झाल्यात आता हे सप्ताह चालू नाही का हे बऱ्याच जणाला भास झालाय उगाच भास नाही भास व्हायला काय पैसे द्यायचे आहेत काय आता मला सुद्धा भास व्हायला एवढं नरड कुरड करू कुरवाडाला झाल्यावर किती आहेत की वाटाले भासच आहे किंवा हे भासच आहे भास व्हायला ला काय कुठून विकत आणायचा काय बसल्या बसल्या भास व्हायला काय लागले भास होते मी सांग का भास लई वाईट राहते महाराज माणसं या भासातच जातात मी खोटं सांग ना ह्या वर्षी आमच्या गावातून पदयात्रा निघाली मन्मथ स्वामीला आमच्या गावात भास चांगला ध्यानात ठेवा बऱ्याच माता मौल्या म्हणल्या महाराज दरवर्षी तुम्हीच चाला उगं कवा तर आम्हाला न्या मी म्हणलो माय तुम्ही शिक्षण शिकलेले नव्हं तुम्हाला लिहिता येईना वाचता येईना लाकानं गर्दी राहते कुठं चुकून जाता काय बी करा म्हणले महाराज घेऊनच जावा मी म्हणलो लई म्हणाल्या चला 5-6 जणाला काढलो महाराज 5-6 जणाला काढल्यावर भास ध्यानात ठेवा 5-6 जणाला काढल्यावर 5-6 जण बी आले चाकूरला निघून सोडल्यावर मी सांगितलं हो का एवढी गर्दी लाखाना आहे तुम्ही कुठतर चुकून जाता फक्त एकच काम करा हे झेंडा आणि हे विना ह्याला सोडून बाजूला जाऊच नका त्याने म्हणले महाराज बिलकुल काळजी करनाका ह्या झेंड्याला आणि इण्याला सोडून तर जायच ना म्हणले आहे बघता बघता माय एवढ्या बाया हुशार आमच्या पहिला दिवस गेला दुसरा दिवस गेला बिचाऱ्या झेंड्यालाही सोडून जायना आणि विण्यालाही सोडून जायना पण 2-3 दिवसामध्ये सगळं जाणून घेतल्या बर दिंडीत कुठं खायला हाय कुठं चहा हाय कुठं नाश्ता हाय हे जाणून घ्यायला लई हुशार किती बी 5G नेटवर्क निघू द्या महाराज हे याच्यावरी भारी नेटवर्क दुसरं कवाच निघणार तुम्ही बघा सगळ्याच्या आधी पता इथं राहत खोटं सांगणार हे आमच्या गावात घडलेली घटना सांगतो पाटलाची बाई कुमिली नवरा सकाळी सकाळी उठला आणि बाहेर जाऊन आल्या आल्या कुजबूज चालू होती कुजबूज चालू होती तेव्हा ह्यानं घरी आला ना आल्या आल्या बायको म्हणलं इकडे काय हे बघ कुणाला काही म्हणू आताच कुणाला कळायला नाही पाटलाची बायको मिलिया म्हणाल्यात कुणाला म्हणू ग बघ बाई बसा की आई हे तर रात्री 12 कळाले म्हणली मला हे का बघता बघता आल्या घेऊन गेल्यावर 4 दिवस झाले आणि 4th दिवशी बाया फिसकल्या की हो एकीने म्हणली आई उग झेंड्याच्या निण्याच्या मागे चला म्हणली एवढं लोक खाऊ खाऊ आले माय आणि आपण पाणी सुद्धा पिना गेल्या की महाराज काही म्हणते उग लाईन दिसली तिथं घुसा ग म्हणले आता बाय 5व्या दिवशी पासून दिसली लाईन घुसली बाई
का घुसणार लाईन कशाची आहे हे तर बघा. भास सांगणार तुम्हाला, एका दिवशी बाया गेल्या आणि लाईनलाच थांबल्या. लाईनला थांबल्यावर घंटा झाला, दोन घंटे झाले, तीन घंटे झाले, बाया येईना गेले, लोक गेले, म्हणून मी वापस हुडकीत निघाल्यावर हे एका लाईनला थांबल्या. का थांबणार बघून तर थांबा. गेल्या लाईनला थांबल्या, मी म्हणलो माय लोक गेले चला ये. एवढं म्हणल्यावर एक बाई म्हणाली महाराज या तुम्ही बी या पटकून या थांबा म्हणाली. मी म्हणलो माय म्हणजे झालंय चला. एवढं म्हणल्यावर महाराज थांबा, आता तीनच लोक राहिल्या, त्याच्यातले बी दोन सरकल्यावर आमच्या गावातली एक बाई असं वाकून बघाली. वाकून बघल्यावर ही बाई म्हणाली सक्कू आपलं पिस्कलय इथं खायाची लाईन नाही, दाढी करायचं दुकान आहे. मान लिश्वार काय आणि झालता काय. हा भास आहे महाराज, हा भास आम्हाला झालेला आहे, हा भास आमच्यातला निघून जावा लागतो. हा भास संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराजांचा निघून गेली, पण कधी संतांची संगत फळाला आल्यावर कळालं मी ज्या सुखाच्या शोधात आहे, जे सुख प्राप्त करणं माझा ध्येय आहे, ते ध्येय आता मला त्या ध्येयाची साध्य पूर्तता झालेली आहे. मला कळालेलं आहे, मला सुख दिसलेलं आहे, मला सुख अनुभवाला आलेलं आहे, माझ्या अनुभूतीला आलेलं आहे, माझ्या प्रचितीला आलेलं आहे, आणि ते सुख कुणाजवळ आहे, केवळ आणि केवळ संताजवळ आहे. म्हणून या सुखाचे धनी खऱ्या अर्थानं कोण असतील तर संत आहेत. म्हणून लक्ष्मण महाराज म्हणतात लक्ष्मण म्हणे अमुचे ते धनी अक्षय चरणी ध्यास त्यांचा. लक्ष्मण महाराज हेच आमचे खऱ्या अर्थानं धनी आहेत, मालक आहेत. आणि हे जर सुख तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर काय करा, संताच्या चरणाची सेवा करा, संताच्या चरणाचं दास्यत्व पत्करा. आणि ज्या वेळेला तुम्ही संताच्या चरणाचं दास्यत्व पत्करताल त्यावेळेला संत तुमच्यावर काय करतात, दया आणि कृपा करतात. कारण दयेचं आगर आणि कृपेचं सागर हे संतत्व आहे. म्हणून लक्ष्मण महाराज म्हणतात दयेचे आगर कृपेचे सागर मायेची या पर राहत ईश्वर. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे अभंगाचा परिहार झाला. जवळपास अभंगाच 80% चिंतन संपलं बर का. माझ्याकडेही वेळ आता 20 मिनिटाचा शिल्लक राहिलेला आहे. 20 मिनिटामध्ये आरती आहे. मी 80% अभंगाचा पूर्ण जशास तसा चरणबद्ध तुम्हाला मी अर्थ सांगण्याचा माझ्या बुद्धीच्या मतानुसार मी प्रयत्न केलेला आहे. आता 20 मिनिटाचं चिंतन आहे, लक्षपूर्वक चिंतन आहे का. आता मी काही अभंगाला स्पर्श करणार नाहीये, फक्त माझे दोन याच्यातून सिद्धांत आहेत, एक सुख आणि दुसरे संत. सुख आणि संत सांगितलो की माझं कीर्तन संपलं. फक्त लक्षपूर्वक कीर्तन आहे का महाराज. फक्त एक आहे, चिंतनाला सुरुवात करत असताना बसलेल्या मंडळीला माझी एक विनंती आहे माय आपा. ही उभा टाकलेली मंडळी ज्या ज्या वेळेला हातानं टाळी आणि मुखानं भगवंताच्या नामाचं चिंतन करेल त्यावेळेला माय बसलेल्या मंडळीनं अजिबात टाळी वाजवायचं नाही आणि देवाचं नाव घ्यायचं नाही. बेसडक म्हणला की आणि बरोबर बी आहे तुमचं, माझी काही तुमच्यावर जबरदस्ती नाही. कारण मला माहिती आहे परमार्थ अध्यात्म भक्ती हा एक असा विषय आहे ज्याच्या त्याच्या स्वतंत्रतेचा विषय आहे बर का. इथं एक आहे, चुकत असेल तर चूक सांगण्याचा अधिकार आहे, पण मी म्हणतो तसं कर म्हणून जबरदस्ती करण्याचा अधिकार नाही. म्हणून मी काही तुमच्यावर जबरदस्ती करणार नाही. मी याच्यातलाच आहे महाराज, माझं क्वालिफिकेशन याच्यातच झाले फिलॉसॉफी, त्याच्यामुळे काही अडचण नाही. माझं काय तुमच्यावर बर्डन नाही. वाजवा ते वाजवा, नका ते नका. वाजू वाटलं वाजवा, नाही वाटलं तसं बसा. बसा वाटलं बसा, लयच कटाळा येऊला तर काही म्हणणं माझं काही टेन्शन घेऊ नका. इकडे बी का जागा आहे, बेशरक पाहिला करा, काही नाही घरचा महाराज आहे. म्हणून सज्जन हो, आता अभंगाच्या चिंतनाला सुरुवात आहे, अपेक्षा मात्र सहकार्याची चिंतनाला सुरुवात. शिवार पहिला विषय आहे सुख. कारण हा जीव आज आटोकाट प्रयत्नशील कशासाठी आहे, सुखासाठी आम्ही पाहिलेला आहे.
आपण सज्जन हो या जीवाला सुख या शब्दाचा मूळ गर्भित अर्थ न कळल्यामुळे हा जीव दुःखी झालेला आहे. आता मी सहज तुम्हाला बोलून जातो महाराज, या विश्वामध्ये हे विश्व सुखमय आहे का दुःखमय आहे? बरं कसं असेल उगा आपल्या माहितीनुसार कसं असेल, सुखमय आहे का दुःखमय आहे? आता बरेच लोक म्हणतात हे विश्व दुःखमय आहे, कुठं दुःख आहे महाराज, उग कुठं सुख आहे, उग थोडं सुख आहे आणि भलं बकुळ काय आहे, दुःख आहे. पण लक्षात ठेवा, विश्वात दुःख नाही, विश्वात दुःख आम्ही निर्माण केले. विश्व दुःखमय नाही का दुःखमय नाही, मी पुन्हा सांगून जाईन तुम्हाला. अहो या विश्वाचा मालक सुखाचा दाता आहे. ज्यानं विश्व निर्माण केलंय त्याच्या जवळ सुखाचा कारखाना आहे, त्याच्या जवळ सुख आहे. तो एका भुवनातला सुखाचा दाता नाही, तीन भुवनातला सुखाचा दाता आहे. म्हणून संत शिवपाठात कोण त्रिभुवनी सुखदाता, कोण त्रिभुवनी सुखाचं भांडार आहे, सुखाचं दुकान आहे,
विश्वातल्या सर्व सुखाची भांडार जर कुणाकडे असतील तर त्या ब्रह्मांड नायक शिवप्रभूकडे आहे. सर्व सुखाचे भांडार तो हा पार्वतीचा. मग विश्वातल्या सर्व सुखाचे भांडार त्या पार्वतीच्या वराकडे असतील आणि तो जर पार्वतीचा वर विश्वाचा निर्माता असेल तर या विश्वात दुःख भरेल का? करोडपती माणूस आहे कधी नांदेडच्या बस स्टँडला भीक मागेल का? मागणा महाराज त्याच्याजवळ जळता जळणार नाही, त्यानं कशाला भीक मागेल? मग विश्वाचा मालक सुखाचा दाता आहे, विश्वातल्या सगळ्या सुखाची भांडार त्याच्याकडे आहेत, मग त्यानं दुःख भरेल का? नाही. या विश्वात दुःख कोण भरलंय? आम्ही दुःख भरलेले आहोत महाराज. आम्हाला विश्वाच्या मालकाचा विसर पडला, सुखी असणारा जीव दुःखी झाला का? मुळात जीवाच्या विचाराच्या खोलवर गेला तर शास्त्र सुद्धा सांगतंय जीव मूळचा शिवच. जीव मूळचा शिवच, शिवापासून अलग झाल्यामुळं जीव झाला. आणि जीव हाच शब्द मूळ दुःखाला कारण आहे. शिवार भोगण्यासाठी जीवत्व जाऊन जीवाला शिव तत्वाची प्राप्ती करावी लागते, त्यावेळेला सुख उपभोगाला येतं. कारण हे जीवत्व कुणाचं गेलं असेल तर संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराजाचं प्रापंचिक जीवत्व गेलं. वृत्तीचा विकास झाला, वृत्तीचं परिवर्तन झालं, चित्तात चैतन्य जाग झालं, संतांची कृपा झाली, सुख अनुभूतीला आलं. अनुभूतीला आलेल्या सुखाचं ठिकाण लक्ष्मण महाराज सांगतात. जवळ संतांच्या चरणाजवळ अभंगाच्या सुरुवातीला अम्मा हा शब्द अतिशय जाणीवपूर्वक वापरला बरं का? आता मला सांगा अम्मा हा शब्द का वापरला असेल? आता अम्मा हा शब्द व्याकरणात्मक दृष्टिकोनातून एक वचनी आहे का अनेक वचनी आहे? काय आहे हो? एक वचनी का अनेक वचनी? माय अनेक वचनी. मग ज्या अर्थी लक्ष्मण महाराज अभंगाच्या सुरुवातीला आम्हा या शब्दाचा प्रयोग करतात, मग आम्हा
हा शब्द अनेक वचनी आहे मग आम्हाला म्हणजे कुणा कुणाला आम्हाला म्हणजे कुणाला कारण जिद्दोजोगा चौगाला दिसला असतं तर नाव टाकलं असतं नाव टाकलं असतं बा कार्यक्रम महाराजाला मला मारुती महाराजाला बालाजी महाराजाला नाव टाकलं असतं की हो मग आमा हा शब्द वापरला पण आमा हा शब्द व्याकरणात्मक दृष्टिकोनातून अनेक वचने असला तरी सुद्धा आमा हा शब्द कधी कधी एकाला सुद्धा लागू होतो तुम्ही म्हणाल महाराज असं कसं कारण माझ्यासमोर फार विद्वान लोक बसलेले आहेत बरं काय यांच्यासमोर मी बोलणं म्हणजे सूर्याला उग दिवा दाखिले आहे मग आमा म्हणजे कुणाला आम्हा या शब्दाचा अर्थ आहे लक्ष्मण महाराज म्हणतात पंच कर्म इंद्रिय पंच ज्ञान इंद्रिय या सर्वांगाने आम्ही संताच्या चरणावर असलेल्या सुखाचा उपभोग घेतला आणि आम्हाला अनुभूती आली म्हणजे मी सर्वांगानं सर्वांगानं हा शब्द आम्हा करता लागू होतो माझ आमच्या सर्व अवयवानं संताच्या पायावर उपलब्ध असणाऱ्या सुखाची अनुभूती घेतली म्हणून शब्द वापरला आम्हा आम्हाला सुख दिसलं कुणाजवळ संताच्या पायाजवळ मी लक्षात ठेवा सुख म्हणजे काय आहे तर शिव म्हणजे सुख आहे आणि ज्याला शिव प्राप्त करता आला त्याला खऱ्या अर्थानं सुखाचा मालक होता आला तो शिव सुखाचा दाता कोण प्राप्त केला असेल तर संतांनी प्राप्त केलं महाराज लक्षात ठेवा मग आता हिजाऊ द्या जरा अध्यात्म बाजूला ठेवू लई बी अध्यात्म गोड लागणार उगा सहज बोलून जातो माय भौतिक सुखाचा काळाप्रमाणे विचार केला तर कुणाला सुख कमी राहिलंय का बरं कमी राहिलंय आठवा पहिलंचा काळ आणि आताचा काळ काय होता 80 वर्षाखाली हाताला काम नव्हतं पायाला चप्पल नव्हती खिशात पैसा नव्हता पोटाला भाकर नव्हती जायला गाड्या नव्हता आता किती निघाले महाराज गाड्या तर जाऊ द्या झालेल्या गाड्या फुगट झाल्यात आता किती सुख आले कुठं बी फिरा आणि गाड्या बी अशा माणसाला ज्याला एसटी चढा येणा आधार कार्ड दाखवा येणा अशाला फुगट आज एक पेपरला बातमी आली बघा दिव्यांगाला एसटी मोफत त्याने कशाला मर्राय चढते का एसटीत अवघड आहे की किती सुख निघालंय नाय किती सुख आलंय पहिल्याच्या काळात काय होत अवघ सहज मी सांगून जातो तुम्हाला पहिल्याच्या काळात एवढे बसलेत आपलं लग्न झाले का झालं असेल की महाराज आता मला सांगा उग सहज सांगतो भौतिकवादी सुख लग्न झाल्यावर बायकोसोबत बोलणं झाले का आधी झाले आधी आता झालं तुम्हाला काय माहित आहे का पोर म्हणाले आता आधी ह्याची काय चुका ह्याला माहित आहे महाराज पहिलंच्या काळातले लोक आज सांगतात महाराज काय सांगाव महिनाभर आम्ही बायकूचं तोंड बघलो नाही महिनाभर जाऊ द्या हो तुझं 5 वार होतो कोणा तर पहिल्याच्या लोकांनी बोलल्यात का बघितल्यात का बायकूला बिलकुल बघाय नाही महाराज आता किती सुख आले आता बाप जाऊन साखर खाऊन घरला येण्याच्या आधी ह्या चाबीन ही चाबी खिडकीला बसून व्हिडिओ कॉल आहे किती सुख आहे मग बाप घरला आल्यावर म्हणाला बाई साखर खालो बाई म्हणाली आई तुम्ही येण्याच्या आधी घंटाभर बोललो बी आम्ही म्हणाली किती सुख आले विचारा माझ्या माया बसल्या तिथं पहिले काही गॅसच होते का माय चुली होत्या भोगोणी ठेवावं लागत होत वरच काही शिजलंय का म्हणून काढून बघायला गेल तर हाताला चरकुण्या भाजत होत आता राहिलंय का तसलं आता 10 वर्ष दम काढा भोगोणी बी बंद होणार आहेत आता एकच आलंय आता वाईलीकडे वाईलीकडे वेगळं वेगळं शिजवायची गरज नाही महाराज खाली भातन वरी वरण एकदा शिजाले उघडून सुद्धा बघायची गरज नाही त्यानंच म्हणाले मालके हा बारला दुसऱ्या बारला म्हणते मालके 75% आला आणि तिसऱ्या बारला म्हणते मालकीन खाली घेताव का उडी टाकू म्हणत किती सुखाळ आहे आव सुख आहे हो आम्हाला उपभोगता येणं गेलं हे दुर्दैव दुःखाला कारण आहे दुःखाला कारण आहे महाराज आम्ही याच्यातून तरी दुःखी आहोत लक्षात ठेवा अव सुख किती आहे सांगू का गुरु माऊलीनं एवढं पावलं खेळत शिवपाठ आपल्या सोबत खेळल्यावर किती सुख वाटलं प्रत्येकाला
किती सुख वाटलं का की त्यांच्या पायात स्थित असणाऱ्या भगवंताची अनुभूती आम्हाला दर्शवित होती इथं की किती सुख आहे या मंडपात का हे सुखाला कारण आहे आणि हे सुख जर आम्हाला उपभोगायचं असेल तर एकच करावं लागतंय शंकर बाबा संस्कार शिक्षण संस्था या संस्थेतील विद्यार्थी म्हणतील पाठीमागे संस्थेतील
महिला बजरी मंडळ कीर्तनाची वेळ सुद्धा संपली फक्त 5 मिनिटात आहे अभंगाच्या पूर्वार्धामध्ये आम्ही सुख पाहिलं सुख म्हणजे काय सुख शिवाला म्हणावं शिव कुणी प्राप्त केला संतांनी प्राप्त केला शिव कसा प्राप्त करता येतो चंचल वृत्तीचं स्थिरीकरण करावं लागतं चंचल वृत्ती स्थिर झाल्याच्या नंतर चित्तामध्ये चैतन्य जागृत होतं चैतन्य जागृत झाल्याच्या नंतर भगवत प्राप्तीचा अनुभव येतो भगवत प्राप्तीचा अनुभव आल्याच्या नंतर सुखाची अनुभूती आम्ही पूर्वार्धामध्ये पहिलं 5 मिनिटात आता तुम्हाला संत सांगून जाणार आहे सुख कळालं महाराज आम्हाला पण असं सुख कोणी प्राप्त केलं असेल तर संतांनी प्राप्त केलेलं आहे आता मुद्दा असा आहे संतत्व म्हणावं कशाला संतत्वाची व्याख्या काय आहे संत कुणाला म्हणावं संत कोण आहे कशाने युक्त असणाऱ्याला संत म्हणावं हे कळणं गरजेचं आहे ना सुख कळालं पण सुखाला प्राप्त करणारे संतत्व कळणं गरजेचं आहे मी सांगू काय संतत्व प्राप्त करता यावं लागतंय महाराज नाही आपोआप प्राप्त होते हो पण कधी संतत्वाची लक्षणं स्वीकारावी लागतात संतत्वाची लक्षणं स्वीकारल्याच्या नंतर संतत्व यायला वेळ लागत नाही गुरुजी व्हायला वेळ लागत नाही लोक गुरुजी म्हणतात हो डीएड करून परीक्षा पास होय मास्टर म्हणून लागलास की गुरुजी बरोबर लोक तुला ते लक्षण आम्हाला स्वीकारावी लागतात लक्षात ठेवा मी सांगू का संताच्या नुसत्या शब्दाचा प्रभाव असतो महाराज संताच्या पुन्हा सांगतो संताच्या वाणीचा प्रभाव असतो संताच्या चरणाचा प्रभाव असतो संताच्या चरणाचा प्रभाव असतो मी सांगू का जगामध्ये देव मोठा नाही देवापेक्षाही मोठे संत आहे मी सांगू का अहो भगवंताचं वैभव संतावर आहे अहो भगवंताची दुकानदारी संतावर आहे हो आता आपल्या गावात किराण दुकानदार राहतात किराण दुकानदाराचं वैभव काय आहे अप्पा काय गिराईकच जायना गेल्यावर काय घरी खाणार आहे का सगळा माल का दुकानदाराचं वैभव जसं गिराईक आहे तसं भगवंताचं वैभव संत आहे ओ नाही भगवंताची जाणीवच करून देणारे विश्वात संत आहे संत आहे मी सांगू का संत नसते तर आम्हाला भगवंत कळाला नसता महाराज संतामुळे आम्हाला भगवंताची जाणीव झाली संतच भगवंताची जाणीव करून देतात आणखी सांगू का लेकराला बाळू तुझे हे पप्पा आहेत रे कोण ओळख करून देते कोण ओळख करून देते बाळू ह्याला ह्या क्वालिटीला आजपासून तू पप्पा म्हणायचं कोण ओळख करून देते कोण देते माय हा बरं झालं आई म्हणाल्यावर काही कास ना लई गावात आई शब्द कुणाला कळणार गेलाय आता मम्मी म्हणावं लागले शिकलेली आती कशाला काय म्हणावं हेच कळणार गेले महाराज आती शिकलेली यायला मम्मी कुणाला म्हणत्यात मम्मी कुणाला म्हणत्यात इतिहास शिकला असाल तर ध्यानात ठेवा मेलेल्या मुडद्याला मम्मी म्हणत्यात आणि आमचे लेकर जित्या माईला मम्मी म्हणाल्यात मेलेल्या मुडद्याला मम्मी म्हणतात कोणी बी एम एच असेल तर ध्यानात ठेवा कुणाला काय म्हणावं ही बी आम्हाला कळा लेकरायचाही काय दोष आहे आमच्या मम्मी अभि तसल्या असे मम्मी म्हणत जा रे मम्मी म्हणत जा रे म्हणतय ना करत म्हणतय मम्मीच म्हणतय नाही महाराज त्या लेकराला आई शिकवा मी सांगू का आई शब्दात वात्सल्य आहे आई शब्दात मातृत्व आहे आई शब्दात धर्म आहे आई शब्दात संस्कार आहेत आई शब्दात संस्कृती आहे ज्या लेकराच्या मुखातला आई शब्द गेला लेकरू बेकदरी झालं महाराज शिवाय
भक्ताला भगवंताची जाणीव संतामुळे संतामुळे संत चांगला भगवंताची जाणीव करून देतात. आता पुन्हा सांगू का, संतत्वाची व्याख्या करत असताना आद्य जगद्गुरु शंकराचार्यांनी विवेक चुडामणी या ग्रंथामध्ये फार सुंदर व्याख्या केली महाराज संतत्वाची. बरं का, सन्मार्ग वर्तिणा हा तद रूपेण विद्या विनय व्रत ये स एव वर्तत इति संत. हा सन्मार्गानं वर्तन करणारा, देव स्वरूप असणारा, विद्या विनय या अवस्थेला गाठलेला त्याला काय म्हणावं, संत म्हणावं. आणखी सांगू का, शांतो महंतो वसंत हि वल्लक संत चरता. फार सुंदर हा श्लोक आहे, मला आठवण गेलाय तो. शांतो महंतो, जिथं शांतता आहे, जिथं महानता आहे, जिथं दिव्यता आहे, आणि असा महापुरुष जिथं जिथं पाऊल ठेवतो तिथं वसंत ऋतू सारखं वातावरण निर्माण होत आहे त्याला संत म्हणा. तुम्ही पाहिल्यात वसंत ऋतूचं वातावरण आज निर्माण झालं बघा, सगळे गुरुवर्य पाऊल खेळताना का, हा प्रभाव आहे. शांतो महंतो निवसंती हि संतो वसंत वल्लोक हितम चरता. शांतता आहे, दिव्यता आहे, महानता आहे, अशा महापुरुषाचा पाऊल पडल्या पडल्या वसंत ऋतूला जसा बहार यावा, जसा वसंत ऋतू आल्याच्या नंतर आमची मारानं हिरवेगार व्हावेत असं वातावरण होते महाराज, कधी संतांचं पाऊल पडल्या आम्हाला संतत्व कळाल्यावर. राष्ट्र संतानं सगळा पाऊल टाकला तर वसंत ऋतूला बहार येत होता. हे आहे संत, हे संतत्व आम्हाला स्वीकारावं लागतंय, आणि ते संतत्व आज आमच्या गुरुवर्याने स्वीकारलेला महाराज ही फलश्रुती त्याची आहे. एवढा वैभव वसंत ऋतू सारखा का भरून आला असेल, तर इथं पडणारा पाऊल हा संतत्वाचा पाऊल आहे महाराज, हा त्या संतांचा पाऊल आहे, हा संतांचा त्याग आहे. आणि लक्षात ठेवा, संतत्व स्वीकारायला मी नेहमी सांगत असतो महाराज, लोक संताला बोलतात पण संत कधी लोकाला बोलत नसतात. लोक संताला बोलतात हो, नाही नाही ते बोलतात, आज नाही पूर्वीपासूनचा इतिहास काढा, लोक संतालाच नावं ठेवत आल्यात महाराज, पूर्वीपासून संताचा थोडासा इतिहास काढून आज बोलतात, हे काय नवीन आहे का. अहो बोलतात लोक, कुणाला, चांगलं करणाऱ्याला बोलतात, वंगळ करणाऱ्याला कधी बोलत नाहीत. ज्या आरती लोक तुम्हाला बोलत असतील समजून जा, नक्कीच कुठतरी आमच्या हातून चांगलं घडतंय म्हणून लोक बोलतात. तुम्ही बघा, दारू पिणाऱ्याला लोक बोलणार, दारू पिणारा दारू सोड द्या मग लोक बघा त्याला घ्यायलाच लावायला मजबूर करतात. तिथे ग्रामता जाऊ दे, ह्याच्या नादाला लागणार का, त्याला कट हाणतील चांगले लोक, त्यांना सोडू द्या महाराज. त्यांना सोडल्यावर म्हणतात, लय महाराज झालास र, लय देव झालास र, पहिलं हेच केलास का र, आम्हाला माहित नाही का र, म्हणजे असल्या ह्याला जाऊन घेऊनच यावं निघत्या का. हे संतत्व आहे, हे संतत्व स्वीकार. एक लक्षात ठेवा, माय हे दिसतात आपल्याला वाटते सामान्य असतील, सामान्य नाही महाराज. जाता जाता सांगून जातो, इथं एवढे लोक बसला, मला सांगा एरियाला जाऊ द्या, उग 2 घंट्याच्या कीर्तनाला कोण कोण लेकरू आणले नकर हातवरी करा. 2 घंट्याच्या कीर्तनाला आम्हाला लेकरू आणा वाटणा गेले महाराज. जगाच्या कल्याणाकरता स्वतःच लेकरू जगाला दिलं, ते मायबाप किती महान असतील याचा विचार करा. का कोणते मायबाप इथं बसलेल्या पैकी आहेत उठून सांगा, स्वतःच्या लेकराचं जीवन जाळून जगाच्या कल्याणाकरता सोडणार आहे. 2 तासाच्या कीर्तनाला मायबाप लेकर आणायला तयार नाहीत महाराज. काही काही भाजरत तर माझ्या जुनी परंपरा कीर्तन भजन ऐकणं म्हणजे तुझी आण गौतमी पाटील नाची ही तुझी परंपरा. आज वाटावं लागते महाराज आम्हाला असं बोलत असताल तर. परमार्थ नवा वाटला, अध्यात्म तुम्हाला जुना वाटला, भक्ती तुम्हाला जुनी वाटली, 4 ग्रंथ शिकलात म्हणजे फार मोठे झालात का. लक्षात ठेवा, जगात एकमेव क्षेत्र तुम्हाला तारणार कोणता असेल तर अध्यात्माचा आहे आणि परमार्थाचा. दुसरं तत्व तुम्हाला तारू शकत नाही महाराज. आणि हे तत्व जर आम्हाला घ्यायचं असेल तर संतांच्या संगतीत यावं लागतंय. ही संतांची संगत लक्ष्मण महाराजाला लाभली, जीवनात एक विलक्षण परिवर्तन झालं, सुखाची अनुभूती आली, सुख कळालं की संतांच्या सानिध्यात गेल्यामुळं मला सुखाची प्राप्ती झाली. म्हणून लक्ष्मण महाराज या प्रत्येक सामान्य जीवाला सांगतात की बाबांनो, सुखासाठी आता प्रयत्न करू नका, मी तुम्हाला सुखाचा मालक सांगतो शेवटच्या. लक्ष्मण महाराज
सुखासाठी आता भटकायची गरज नाहीये. मी सांगतो तुम्हाला सुखाचा मालक कोण आहे, सुखाचे धनी कोण आहेत. तर संत सुखाचे मालक आहेत, संत सुखाचे धनी आहेत. आणि हे जर सुख तुम्हाला आत्मसात करायचं असेल तर काय करा, त्यांच्या चरणाची सेवा करा, त्यांच्या चरणाचं दास्यत्व स्वीकारा. आणि त्यांच्या चरण सेवेतून, चरणाच्या दास्यत्वातून संत तुमच्यावर कृपा करतात आणि तुम्हाला सुखाची प्राप्ती करून देतात. लक्षात ठेवा, संताच्या सेवेत सुख आहे बरं का. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही काही संताच्या सेवेत नाही ना गेलाव का, रत्नाळी तिथंच हाव की. पण आपलं राहणं लई वेगळं आहे महाराज. का आम्ही संता जवळ ठेवलेला, पण संताजवळ राहिल्यावर त्यांच्या चरणाजवळ बसाव का दोस्त्यावर बसाव हेच कळना गेले आम्हाला. आम्ही चरणाजवळ बसना गेलो, त्याच्या दोस्त्यावर बसायचं बुगलाला. आणि दोस्त्यावर बसलेला म्हणून कुरडे हलवलो ध्यानात ठेवा. मी नेहमी सांगत असतो महाराज, पहिलंच्या माता माऊल्या घरात एक घागर भरून ठेवायच्या पाण्याची, आणि त्या घागरीतलं पाणी सांडणे म्हणून एक वाटी झाकत होते वरी. एका माता माऊलीनं असंच घरात ते वाटी ते घागर असत भरलेल्या घागरीवर वाटी झाकून ठेवायची. 6 महिन्याचा काळ जुळणाला कुणाचा, वाटीचा आणि घागरीचा. कुठं बसाव हे ध्यानात ठेवा. वाटीचा घागरीचा 6 महिन्याचा काळ जुळून आला, वाटी घागरीची दोस्तीन झाली, घागर वाटीची दोस्तीन झाली. आणि दोघी एका दिवशी उन्हाळ्यात बसल्या बसल्या बोल लागल्या. बोलत असताना वाटी म्हणाली घागरीला, घागर ताई आपण किती दिवस झाले एकत्र आहो ग, बघता बघता किती जीवाच्या जीवलग मैत्रिणी झालो ग. मी नाही ते तुला कर्मणा गेले, तू नाही ते मला कर्मणा गेले, किती जीवाच्या जीवलग झाला. एवढं म्हणल्यावर घागरीने म्हणली, वाटे तुझं खरं आहे ग, तू नाही ते मला, मी नाही ते तुला कर्मणा गेले. आपण लय जीवाच्या जीवलग मैत्रिणी झाला, दोस्तीनी झाला. एवढं म्हणल्यावर वाटीने म्हणली, ताई पण मला एका गोष्टीचं दुःख आहे ग. घागरीने म्हणली, सांग की ग, कोण्या गोष्टीचं दुःख आहे सांग. काही नाही म्हणली. तेव्हा 6 महिने झालं मी तुझ्या जवळ, जवा पाहते तवा तू भरून ऐसायस, पण मला एकच गोष्टीचं दुःख वाटाले, एवढं तुझ्या जवळ राहून थेंबर मी नको का. आमच्यात ग्रामसेवकाच्या बॅगा उचला हो, कुणाचा तर उकंडा आपल्या नावानं करावं तर अर्थ आहे का नाही. पण तिनं सांगितलं की बाबा एवढ्याच गोष्टीचं मला दुःख आहे. पण घागर फार हुशार होती महाराज. घागरीनं सांगितलं, वाटे अग थेंबर काय, तू भरून उलटली असतीस, दोष माझा नाही दोष तुझा. वाटीनं सांगितलं, ताई दोष कोणता आहे सांग. दोष एकच आहे म्हणली, तू बसायची जागा चुकलीस. पाय त्याला बसली असतीस तर भरून उलटली असतीस, डोसक्यावर बसलीस म्हणून कुरडीस. सज्जन हो ध्यानात ठेवा, आम्ही संताजवळ राहू लागलो,
संता जवळ राहून कोणते ते कोरडे का हाव आम्ही संताच्या डोसक्यावर बसायचं बघू लागलो डोसक्यावर बसलो तर काही मिळणार कोरडे ते कोरडेच राहावं लागतं काय करावं लागतंय जर आमच्या जीवनात सुख आणि सुख भरून आमचं जीवन टाकायचं असेल संताच्या चरणाजवळ बसावं लागतंय संताच्या चरणाची सेवा करावी लागते तर आमचं जीवन सुखमय होत आहे आम्ही सुखमय होऊ शकता असा सुंदर संदेश संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज या पाच चरणाच्या अभंगातून देण्याचा प्रयत्न करतात सज्जन हो मी फार लहान माणूस आहे पण अशा विद्वत जनामध्ये मला चार गोष्टी बोलण्याची संधी दिली आमच्या गुरुवर्य मंडळींनी मी माझं परमभाग्य समजतो महाराज एवढी विद्वान मंडळी आहे आता आमचे भूषण महाराज कीर्तन पंडित आहेत मानकेटकर गुरुजी आज यांच्या माध्यमातून हजारो कीर्तनकार तयार होऊ लागलेत महाराज मला सांगा यांच्या समोर माझ्यासारख्या पांबरानं काय बोलावं यांचंच ऐकून जसं मला जमलं असेल तसं मी तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला कसं आहे बोलणाऱ्याचं चुकतंय न बोलणाऱ्याचं काय चुकतंय हो मुक्कच आहे त्याला बोलाय ना काही चुकतंय का बोलणाऱ्याचं चुकतंय एक आहे चुकलं म्हणून मागे राहणे लागतंय लबाड का राहिना पण उभं पुसवावं लागतंय तर मी पुढे जाते महाराज शिकायला मिळते ह्याच्यातून अनुभव येते मला जसं जमलं तसं मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे जाता जाता एक सांगतो महाराज माय काही लेकर आलेत का नाही संस्कार शिक्षण संस्थेचे लोक आहेत कारण वीर लेकर आहेत वीरशैव संप्रदायामध्ये कीर्तन भजन प्रवचन शिकवणारी पहिली संस्था जर कोणाची असेल तर महेश महाराज गिरके यांची चाकूरला ती संस्था आहे महाराज संस्कार 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 का कारण संस्थेचं नावच आहे संस्कार म्हणून सज्जन हो आपल्यालाही वाटत असेल ह्याच्याकडे बघल्यावर मजा नातू मजप वर्ग असंच टाळवाजीला असतं असंच म्हणलं असतं इथं वाटत असेल महाराज म्हणून मी नेहमी सांगतो लक्षात ठेवा माय शिक्षणही महत्वाचं आहे पण त्याच शिक्षणाबरोबर त्यांना अध्यात्माची जोडधड दिला लक्षात ठेवा आजच्या पिढीला जर अध्यात्म दिलात आजच्या पिढीला परमार्थ दिलात आजच्या पिढीला संतांचे ग्रंथ अध्ययनासाठी दिलात तर त्यांना धर्म सांगण्याची गरज नाही त्यांना आचार सांगण्याची गरज नाही त्यांना कार्य सांगण्याची गरज नाही आपोआप करतो महाराज आमची लेकर वाया का जातात त्याचं एक कारण आहे आमची लेकर परमार्थापासून वंचित आहेत आमचे लेकर संत संगतीपासून वंचित आहेत आमचे लेकर ग्रंथ संगतीपासून वंचित आहेत म्हणून आज आमची लेकर धर्माने वागत नाहीत महाराज संस्काराने वागत नाहीत संस्कृतीने वागत नाहीत लक्षात ठेवा त्याच्यासाठी हे महत्वाचं आहे माय हे जे लेकर आहेत आज तीन तीन चार चार वर्षापासून तिथं राहतात सुंदर गायन करतात याच्यातले काही कीर्तनही करतात प्रवचनही करतात काही मृदंगही वाजवतात म्हणून आपल्यालाही विनंती आहे आपलं लेकरू असंच व्हावं वाटत असेल आता साल गेला तर गेला पण पुढचा साल मात्र हाताने जाऊ देऊ नका येत्या पुन्हा धोंड्याच्या महिन्यापर्यंत आपलंही पोरग वाजवाव शिवपाठ म्हणावून ह्या लाईनीत थांबाव अशी अपेक्षा आपल्याकडून मी व्यक्त करतो आणि खरोखरच आनंद वाटला महाराज बोलण्याच्या ओघातून माझे अपशब्द गेले असतील तो माझ्या वाणीचा दोष आहे जे शब्द योग्य गेले असतील ती माझ्या बेट मोगरेकर माऊलींची माझ्यावर असलेली कृपाछत्र आहे जसं त्यांच्या कृपेनं मला बोलता आलं मी तुमच्या समोर बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून आनंद वाटला जाता जाता एक सांगतो वेळ झालाय माय एक नियम आहे कीर्तनात बसल्यावर आरती झाल्याशिवाय उठू नये आणि उठल्यावर काय होत आहे का मी म्हणत नाही एक विद्वान कीर्तनकाराचं वाक्य ऐकलेलं आहे जगातून उठून गेलेल्यांना कीर्तनानं बसवलंय जगातून उठून गेलेल्यांना कीर्तनानं बसवले आणि चालू कीर्तनातून जर उठून जातात तर पुन्हा जगात बसायला जागा राहणार नाही महाराज एवढं जरी शिकलात तर बस झालं आणि आतापर्यंत झालेली सेवा माझे गुरुमाऊली वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली अहमदपूरकर सत्तास्तरम्य सद्गुरु सिद्धदयाळ शिवाचार्य गुरुमाऊली बेटमोगरेकर माझे आजी आणि आजोबा यांच्या मंगलमय चरणावर सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण करू.